नमस्कार। 12 ऑगस्टच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। ऐकूया आजच्या ठळक घडामोडी। आज 12 ऑगस्ट गुरुवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही। यावल तालुक्यात आज गुरुवारी इयत्ता 5वी व इयत्ता 8वीच्या 1123 विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा। वीज चोरी प्रकरणी यावल पोलिसात 37 जणांविरुद्ध गुन्हा। 1,32,000 वीज केली चोरी। यावल तालुक्यात बुधवारी राष्ट्रीय सलून दिवस उत्साहात साजरा। ज्येष्ठ समाज बांधवांचा केला गौरव। आळगाव येथील शालेय समितीच्या अध्यक्षपदी विनोद पाटील यांची निवड। किनगाव येथील टायगर ग्रुपकडून कोकण पूरग्रस्तांना दिली मदत। यावल महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन उत्साहात साजरा। आळगाव येथील वन समिती व वन हक्क समितीच्या अध्यक्षपदी जब्बार तळवी यांची निवड। विश्वस्तरीय ऑनलाईन कवी संमेलनात यावल शहरातील युवा शायर नौशाद ब्यावलीचा सहभाग। यावल शहरातील पत्रकार सुरेश पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान। सावदा नगरपालिका मुख्याधिकारी म्हणून किशोर चौहान यांनी स्वीकारला पदभार। तर चुंचाळे गावात बासरी विक्रेता तथा बासरी वादक नूर मोहम्मद याने बासरी वाजवत वेधले लक्ष। आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये। तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल। कन्सल्टंट कॉन्ट्रॅक्टर सुपरविजन मेंटेनन्स वर्क बिल्डिंग एस्टिमेट सह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल। एक वेळ अवश्य भेट द्या सोहेल पटेल। मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49। आता ऐकूया सविस्तर घडामोडी। आज 12 ऑगस्ट गुरुवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही। आज गुरुवारी 12 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालय यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी भारेला यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब घोडके सुभाष राणे कांचन चौधरी छाया नन्नवरे भूषण गाजरे या पथकाने विविध नागरिकांच्या घेतलेल्या अँटीजेन रॅपिड टेस्ट आणि RT-PCR स्वॅबच्या प्राप्त अहवालानुसार यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही। गेल्या 2 महिन्यापासून यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही आहे। मात्र आगामी काळात कोरोना विषाणूच्या 3ऱ्या लाटेचे संकेत आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात आले आहे। तेव्हा कोरोना विषाणूच्या 3ऱ्या लाटेत आपण आपलं कुटुंब कसं सुरक्षित ठेवू यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे। आनंदाची बातमी आनंदाची बातमी आनंदाची बातमी। आपणास कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की यावल शहरात बालरोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक चौधरी यांचे लहान मुलांचा दवाखाना समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल सुरू झाले आहे। मुले म्हणजे देवाघरची फुले, मुले म्हणजे प्रसन्नतेचा झरा। आपल्या हसऱ्या बाळाच्या वेदना एक आईच समजू शकते, त्यामुळे आपल्या लहान बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे। त्यासाठी आपल्या सेवेत सुरू झाले आहे समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल। डॉक्टर दीपक प्रकाश चौधरी MD बालरोग तज्ञ नवजात शिशु व बालरोग तज्ञ। निरोगी गुटगुटीत बाळ घरात आनंदाचे झाड। बाळाच्या सुदृढ आणि निरोगी वाढीसाठी समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल। तालुक्यात गुरुवारी इयत्ता 5वी व इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठीची परीक्षा संपन्न झाली। यात एकूण 1123 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। 11 केंद्रावर परीक्षेसाठीची बैठक व्यवस्था करण्यात आली होती। सर्वच केंद्रावर आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कोरोना नियमांचं पालन करून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। गुरुवारी यावल तालुक्यात इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठीची शिष्यवृत्तीची परीक्षा होती। यात इयत्ता 5वीकरिता तालुक्यातील PSMS हायस्कूल बामनोद, सार्वजनिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिंचोली, मौलाना आझाद उर्दू हायस्कूल फैजपूर, भारत विद्यालय न्हावी, शारदा विद्यालय साकळी व साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल अशा 6 परीक्षा केंद्र होते। या परीक्षा केंद्रावर 715 विद्यार्थी प्रवेशित होते, त्यापैकी 648 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 67 विद्यार्थी गैरहजर होते।
त्याचप्रमाणे इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षाकरिता तालुक्यात घनश्याम काशीराम विद्यालय आमोदा म्युन्सिपल हायस्कूल फैजपूर, कुसुमताई मधुकरराव चौधरी माध्यमिक विद्यालय फैजपूर, नेहरू विद्यालय किनगाव व इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल यावल असे 5 परीक्षा केंद्र होते। या 5 परीक्षा केंद्रावर 502 विद्यार्थी प्रवेशित होते, त्यापैकी 475 विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला तर 27 विद्यार्थी गैरहजर होते। एकाच दिवशी 2 पेपर होते, यामध्ये सकाळी 11 ते दुपारी 12:30 असा पहिला आणि दुपारी 1:30 ते 3 असा दुसरा पेपर होता। प्रत्येक केंद्रावर गट शिक्षण अधिकारी नईमुद्दीन शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे यांनी, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले होते। परीक्षा देण्यास आलेल्या विद्यार्थ्यांची ऑक्सिमीटर थर्मामीटरद्वारे तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला। सॅनिटायझरचा वापर करून सोशल डिस्टन्स ठेवत परीक्षा संपन्न झाली। इयत्ता 5वीच्या 648 व इयत्ता 8वीच्या 475 असे 1123 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परीक्षा दिली। नमस्कार। शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत। इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे। सर्व पालकवर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध, पिण्यासाठी RO शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रशिक्षित अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल। तर त्वरा करा, त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा। धन्यवाद। येथील पोलीस ठाण्यामध्ये वीज चोरी प्रकरणी तब्बल 37 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये यावल तालुक्यातील 28 जणांचा समावेश असून 9 जण रावेर तालुक्यातील आहे। या सर्व जणांनी एकूण 1,32,738 रुपयाची वीज चोरी केली होती। यावल पोलीस ठाण्यामध्ये दहीगाव उपकेंद्राचे अभियंता जितेंद्र धांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या दहीगाव व कोरपावली या गावात वीज कर्मचाऱ्यांच्या गस्ती पथकाच्या कारवाई दरम्यान 13 जणांनी वीज चोरी केल्याचे आढळून आले। त्यांना 42,198 रुपयाची दंड वसुलीची नोटीस बजावण्यात आली। मात्र या सर्वांनी वेळेत पैसे अदा न केल्यामुळे यावल पोलिसात या 13 जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच साकळी उपकेंद्राचे अभियंता DD महाजन यांनी साकळी चुंचाळे मनवेल येथे वीज चोरी प्रकरणी 15 जणांना पकडले होते। त्यांना 54,962 रुपयाचा दंड ठोठवण्यात आला होता। मात्र दंडाची रक्कम अदा न केल्याने या सर्व 15 जणांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। तर रावेर तालुक्यातील खिरडी येथे असलेले अभियंता योगेश पाटील यांनी खिरडी बुद्रुक, खिरडी खुर्द, वाघाडी, रेंभाटा आदी ठिकाणी वीज तपासणी केली तेव्हा 9 जण वीज चोरी करताना आढळून आले। तेव्हा या 9 जणांना 35,578 रुपयाचा दंड ठोठवण्यात आला। मात्र त्यांनी वेळेवर दंडाची रक्कम अदा न केल्यामुळे यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। यावल तालुक्यातील 28 व रावेर तालुक्यातील 9 अशा एकूण 37 जणांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस करीत आहे।
नमस्कार, यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात नर्सरी, KG1 आणि KG2 या वर्गांना ऑनलाईन शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू आहे. या ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांसाठी दररोज पालकांच्या व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओद्वारे शिक्षण दिले जाते. हे शिक्षण ॲक्टिव्हिटी आणि चित्ररूप असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते सहज समजण्यास मदत होते आणि विद्यार्थीही त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. तसेच मॉडर्न स्कूलमध्ये शिक्षक भरतीसुद्धा सुरू आहे. जे उमेदवार DEd, BEd, मॉन्टेसरी झाले असतील अशा इच्छुक उमेदवारांनी त्याचप्रमाणे ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश ऑनलाईन शिक्षणासाठी घ्यायचा असेल त्यांनी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल फैजपूर रोड पेट्रोल पंपच्या मागे त्वरित संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 9890434493, 8329565960, 8668544419. धन्यवाद. तालुक्यात नाभिक समाज बांधवांच्या वतीने बुधवारी 11 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सलून दिन साजरा करण्यात आला. कोरोना संकटात देशातील समाज बांधव या दिवशी एकवटले व संघटित झाले म्हणून हा दिवस राष्ट्रीय सलून दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय समाज बांधवांनी घेतला. शहरात मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करण्यात आला व समाजातील ज्येष्ठांचा सत्कार या दिवशी करण्यात आला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाभिक समाज हा विखुरला गेला होता तेव्हा विविध मागण्यांसाठी 11 ऑगस्ट रोजी या समाजातील सर्व समाज बांधव एकत्र आले. म्हणून आजचा दिवस राष्ट्रीय सलून दिवस म्हणून देशभर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निमित्ताने यावल शहरामध्ये ज्येष्ठ सलून व्यावसायिक समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला. यात अर्जुन चौधरी, वसंत सावखेळकर, विठ्ठल वारुळकर, रणजित ठाकरे, उमाकांत चौधरी, श्यामकांत वारुळकर, सुरेश चौधरी, राजू वारुळकर, विश्वनाथ चौधरी, ईश्वर चौधरी, राहुल सावखेळकर, अमोल आमोदकर, रितेश निंबाळकर, नरेश चौधरी, रवींद्र गायकवाड, कल्पेश चौधरी, रुपेश चौधरी, विजय शिवरामे, महेंद्र शिरखंडे, मनोज चौधरी, मिलिंद चौधरी, दीपक सावळे, हरीश वारुळकर या ज्येष्ठ समाज बांधवांचा सत्कार शशिकांत वारुळकर, योगेश वारुळकर, तुषार सावखेळकर आणि गणेश वारुळकर यांच्या हस्ते करण्यात आला. मोठ्या उत्साहात यावल शहरामध्ये राष्ट्रीय सलून दिवस साजरा करण्यात आला. आपल्या या समाजाच्या लोकांची आर्थिक स्थिती जी आहे ती अतिशय दयनीय झाली, कारण सगळ्या लोकांचे 90% भाड्याचे हो का, लाईट बिल सुद्धा गडबडी या सगळ्यांकडे खूप साऱ्या लोकांनी जे आपल्या समाजाचा खूप साऱ्या लोकांनी तर आत्महत्या केल्या आणि वेगवेगळ्या एरियात आत्महत्या झाल्यानंतर खूप साऱ्या संघटना ज्या आपल्या पुऱ्या लेवलच्या त्या जागा झाल्या आणि प्रत्येक संघटनेनं काय केलं की सरकारला निवेदन द्यायला सुरुवात केली. तर 11 ऑगस्ट त्यातला हा असा एक दिवस होता मागच्या वर्षी 11 ऑगस्ट 2020 की त्या दिवशी हायएस्ट पूर्ण भारतातून 1.5 लाख निवेदनं सरकारला देण्यात आली. 1.5 लाख आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समाजा पाठीमागे संघटना उभ्या आहेत हे लोकांचं लक्षामध्ये आलं, म्हणजे आपली युनिटी जी आहे ती दिसून आली. आता म्हणजे आपण बघितलं की 9 ऑगस्टला आदिवासी दिन साजरा झाला, आपल्या समाजाचा दिन असा कोणता साजरा होत नव्हता. आपला समाज हे सुशिक्षित आहे नव्हे तर आपल्या समाजाचा पंतप्रधान सुद्धा होऊन गेलेले आहे. गुलजारी नाव नोंदा हे जे प्रभारी पंतप्रधान आपल्या समाजाचे झालेले आहेत. मग एवढं मोठं नेतृत्व आपल्या समाजाने केलं असल्यावर सुद्धा आपल्या समाजाचा आजपर्यंत दिवस नव्हता. मग 11 ऑगस्ट मागच्या वर्षी असा दिवस झाला ज्याच्यामध्ये 1.5 लाख संघटनांनी आपल्या सलून व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभे राहिले आणि त्यांनी एक म्हणजे काय म्हणू आपण त्याला की एक प्रोत्साहन दिलं किंवा त्यांना धीर दिला की बाबा रे आत्महत्या करू नका, तुमची ही जी परिस्थिती आहे त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी सरकारशी लढतोय, नेटाने लढतोय, तुम्ही घाबरू नका. आणि म्हणून त्या अनुषंगाने असं संघटनांनी ठरवलं की बाबा 11 तारीख हा जो आहे दिवस आपण आपला एकतेचा दिवस म्हणून साजरा करू आणि तो दिवस म्हणून आजपासून नॅशनल सलून डे साजरा केला जातो. तर हा आज पहिला नॅशनल सलून डे आहे ज्याच्यामध्ये आपले जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांनी समाज वाढण्यासाठी काम केलेलं आहे किंवा जे नेहमी आपले जे पुण्यतिथीचे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये भाग घेतलेला आणि पाहिलेला आहे. तर त्यानिमित्ताने किंवा तुमचा सत्कार झाला पाहिजे ज्या लोकांचं या लॉकडाऊनच्या काळामध्ये आत्महत्या झाल्या त्यांच्या कुटुंबाचं कार्य म्हणजे आपण आवडतो.
त्यांनाही एक सांत्वन मिळणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं, आणि तुमच्यासारखे जे कंपनीपणे या कोरोना काळातही लढत राहिले त्यांनाही हा एक उत्साहाचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून एक सत्कारात आयोजित केलं, त्यासाठी हा बरा कार्यक्रम तर हा पूर्ण भारतभरात साजरा होतोय आज संघटनेमध्ये जे वेगवेगळे जमाती प्रकार आहे तो प्रकारचा भाग इथे नाहीये, इथे आपण एक संघ म्हणून नागरिक म्हणून एका छताखाली आहोत आणि म्हणून मग एक संघटनेचा प्रतीक म्हणून हा सलुंडे आपण आणि मग मोठ्यांचा सन्मान झाला पाहिजे म्हणून त्याच्याशी चर्चा करण्यापेक्षा त्यांना पूर्वी आपल्याला सत्कार केला पाहिजे असं आम्हाला वाटतं, म्हणून आम्ही हा व्यक्तीशा आघाडी घडवून आता आपल्याला ज्ञात राहील पुढच्या वेळेस आपण जे 11 ऑगस्ट येईल त्यावेळेस तर खूपच चांगला खबर आहे तर तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन ओके सुवर्ण संधी यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यता प्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातोद रोड नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल. संपर्क 93-70-94-84-82. तालुक्यातील आळगाव येथे प्राथमिक शाळेच्या शालेय समितीची निवड पार पडली. यात अध्यक्षपदी विनोद पाटील यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी समितीचे सदस्य सीताप तळवी, मनोज तायडे, लीना न्हावी, शबाना तळवी, शरीफ तळवी, सोनाली पाटील, हमजान तळवी, सायरा तळवी, दीपाली पाटील, सीमा पाटील, मीना तळवी, सुभाष पाटील, बाबूलाल पाटील, ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणून योगेश पाटील, शिक्षक प्रतिनिधी म्हणून मूलचंद पवार, सचिव म्हणून दिगंबर वसंत महाजन यांची निवड झाली आहे. तर या निवडप्रसंगी शिक्षक दीपक प्रतिहार, राजेश अडवाल, भरत पाटील, दीपक पाटील, फिरोज तळवी, कैलास पाटील, किरण कोळीसह आदींची उपस्थिती होती. तेव्हा समितीचे अध्यक्ष व सदस्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. यावल शहरात रुग्णांच्या सेवेत प्रथमच भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर सुरू. आता डिजिटल एक्सरेसाठी जळगाव भुसावळ जाण्याची गरज नाही, यावल शहरातच डिजिटल एक्सरे सुविधा उपलब्ध. यामध्ये रुग्णांची कंबरदुखी, खोकला, मानदुखी, निमोनिया, गुडघेदुखी, TB, छाती व फुफ्फुसांच्या विकारासंदर्भात तपासणी खात्रीशीर केली जाईल व डिजिटल एक्सरेसह रिपोर्टिंगसुद्धा या ठिकाणी मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर, आई हॉस्पिटलच्या शेजारी व श्री कलेक्शनच्या खाली, भुसावळ रोड, यावल. गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांना पुराचा फटका बसला व अनेकांचा संसार उघड्यावर आला. तेव्हा कोकणातील नागरिकांना मदत करण्याकरिता किनगाव येथील टायगर ग्रुप यांनी पुढाकार घेतला व मदत निधी संकलित केला आणि पूरग्रस्तांना मदतीचा हात त्यांनी दिला. विशेष म्हणजे टायगर ग्रुपकडून थेट कोकणातील पोलादपूर गावात 1200 जणांना जीवनावश्यक साहित्याचं किट वाटप करण्यात आले. पहलवान जलिंदर जाधव, डॉक्टर तानाजी जाधव, सागर कांबळे, ऋषिकेश बाबा भंडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्याचे प्रमुख सदस्य गौरव उमप, चिंचोली ग्रामपंचायत सदस्य आनंद घुगे, सोपान मानकर, बंटी बारी, रवींद्र पाटील, गणेश गोपाळ, सौरव चौधरी, दीपक मराठे, सागर परदेशी, आकाश चौधरी,
विशाल कदम, नंदू मोहिते, गजानन पाटील यांनी हा उपक्रम राबवला. शेवनाळी गावामध्ये टायगर ग्रुपचे सदस्य मदत घेऊन आज केवनाळी गावात आलेले आहेत. रायगडाला पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून आज मदतीचा महापूर येताना दिसतोय. या ठिकाणी टायगर ग्रुपचे नंदूभाऊ मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आज पोलादपूर तालुक्यातील केवनाळी गावामध्ये मदतीचा हात देण्यासाठी इथं टायगर ग्रुप सज्ज झालेला आहे. या ठिकाणी तर आपल्याला दिसत आहेत काही महिला वयस्कर महिला व वयस्कर माणसं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टायगर ग्रुपतर्फे कोल्हापूर तालुक्यामध्ये 1000 फूटचं वाटप या ठिकाणी होणार आहे. इकडे आणा सगळं नाही नाही नाही. यावल महाविद्यालयाच्या वतीने मराठी विभाग, विद्यार्थी विकास विभाग, IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर संध्या सोनोने. या होत्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्राध्यापक SR गायकवाड यांनी नामविस्तार दिन साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. सदर कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले. उपप्राचार्य प्राध्यापक MD खैरनार यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे यांनी केले, तर आभार डॉक्टर SP कापडे यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्राध्यापक अर्जुन पाटील, प्राध्यापक संजय पाटील, प्राध्यापक डॉक्टर PV पावरा, डॉक्टर HG भंगाळे, मिलिंद बोरघडे आदींनी सहकार्य केले. बघूया कसा संपन्न झाला हा कार्यक्रम. वस्तू जातीचे आणि स्वाभाविक कर्माची आणि धर्माची जाणीव करून देणारी काही कविता आहेत. त्या संबंध कवितेचा आशय लक्षात घेता, जे कपाची शिवाय उघडते उठते त्याला बोंड म्हणू नये, आणि जे रेनामाशिवाय सार काही बोलत तोंड म्हणू नये, जे वायाने हलत नाही त्याला पान म्हणू नये, आणि जे हरिना ऐकत नाही त्याला कान म्हणू नये. हे सारं बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे हे खरं, पण बहिणाबाईंच्या ज्या कविता आहेत त्या अशाच सदैव आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे असं प्रत्येक वाचकाला वाटत असत. पार्श्वभूमी त्या ठिकाणी आहे, परंतु उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आपल्याकडे 1990 त्या ठिकाणी स्थापन झालं आणि अवघ्या काही वर्षांमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रगती जी साधली ती अलौकिक अशी प्रगती त्या ठिकाणी साधली. आणि मग त्या ठिकाणी साधारणतः 1990 स्थापन झाल्यानंतर काही वर्षांनी म्हणजे जवळपास 90 दशकामध्ये साधारणतः 95-96 पासून त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं नाव हे बदलून त्या ठिकाणी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव या विद्यापीठाला द्यावं अशी मुव्हमेंट सुरू झाली, चळवळ सुरू झाली. मी स्वतः तिथे होते आणि खरोखर त्या नावाला सर्वांनी एकमुखाने तिथे जाहीर केलं होतं की मंजूर केलं होतं की आपण हे नाव त्याला द्यावं आणि त्यावेळेच्या सरकारने हे मान्य केलं आणि ते नाव दिलं गेलं होतं. सांगायचं तात्पर्य असं की जेव्हा आपण बहिणाबाईंचं चरित्र वाचतो त्यावेळेला त्यांची विनोदी बुद्धी असेल, त्यांची स्मरणशक्ती, त्यांचं प्रतिभावंत असणारे त्यांची ती बुद्धी, त्याच्यानंतर त्यांचं आत्मचिंतन, एक निरक्षर स्त्री काय करू शकते त्याचं ते जिवंत उदाहरण आहे. स्वतःला लिहिता वाचता येत नव्हतं, मगाशी सांगितल्याप्रमाणे सोपान देव ते लिहून घेत होते, त्यांचे मावस भाऊ ते पण लिहून घेत होते. आणि आचार्य अत्र्यांनी जेव्हा म्हटलं की हे भावनं कशी सोनं आहे हे आपण पब्लिश केलं पाहिजे, त्यावेळेला त्या स्त्रीचा आपल्या महाराष्ट्रामध्ये जो गौरव झालेला आहे आणि त्या गौरवाची पावती म्हणूनच आपल्या विद्यापीठाला ते नाव दिलं असंही म्हणायला हरकत नाही. तर अशा या बहिणाबाईंची आज
नुकतेच इंडियन प्रीमियर लीग द्वारा आयोजित उर्दू है तो मुमकिन है हे विश्वस्तरीय ऑनलाइन कवी संमेलन संपन्न झाले। यामध्ये यावल शहरातील युवा शायर अर्थात कवी नौशाद ब्यावली यांनी सहभाग घेऊन शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे। या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय कवी संमेलनामध्ये देश विदेशातील विविध कवी सहभागी झाले होते। यात कवी नौशाद ब्यावली यांनी देशभक्तीपर कविता सादर करून लक्ष वेधले। नुकतेच MSK ऑस्ट्रेलियाचे संचालक शमीम खान यांनी इंडियन प्रीमियर लीग मुशायराचे आयोजन केले होते। यात उर्दू है तो मुमकिन है असे या ऑनलाइन कवी संमेलनाचा थीम होता। विश्वस्तरीय अर्थात इंटरनॅशनल ऑनलाइन कवी संमेलनामध्ये आलमी मुशायरा सादर करण्यात आला। यामध्ये शहरातील युवा कवी शायर नौशाद ब्यावली यांनी भाग घेतला। त्यांनी आपल्या कविता आणि गझलच्या माध्यमातून देशभक्ती विषद केली व त्यांच्या या देशभक्तीवर आधारित कवितांनी या संपूर्ण ऑनलाइन कवी संमेलनात दाद मिळवली। या इंटरनॅशनल कवी संमेलनामध्ये सहभागाने यावल शहराचे नाव त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवले आहे। त्यांनी यशस्वी सहभाग घेत देशप्रेमावर आधारित गीत आणि कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली। त्यांच्या या सहभागाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। यहाँ है नेहरू, यहाँ है गांधी, यहाँ टीपू सुल्तान। यहाँ है नेहरू, यहाँ है गांधी, यहाँ टीपू सुल्तान। यहाँ है नेहरू, यहाँ है नेहरू, यहाँ है गांधी, यहाँ है नेहरू, यहाँ है गांधी, यहाँ टीपू सुल्तान। ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान। बहुत शुक्रिया। और यहाँ से बंद मुलाजा फरमाए, आप सबकी दुआएं चाहता हूँ। कोई कहे अल्लाह यहाँ तो कोई कहे भगवान, कोई कहे अल्लाह यहाँ तो कोई कहे भगवान। किसी के हाथ में गीता है तो किसे मिला कुरान। कोई कहे अल्लाह यहाँ तो कोई कहे भगवान। किसी के हाथ में गीता है तो किसे मिला कुरान। लफ्ज नहीं है लफ्ज नहीं है पास मेरे में, लफ्ज नहीं है पास मेरे में, कैसे करूं बयां। ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान। और वो जमाने जिसके लिए हम यहाँ, जिसकी मोहब्बत में हम यहाँ तशरीफ रखते हैं, हम सब यहाँ तशरीफ रखते हैं, आप सबकी दुआएं चाहता हूँ। मुलायजा फरमाए। ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान। गोद में जिसके गंगा जमुना जैसी प्यारी नदियां हैं, गोद में जिसके गंगा जमुना जैसी प्यारी नदियां हैं। उर्दू हिंदी जैसी इसकी प्यारी सी दो बिटियां हैं, गोद में जिसके गंगा जमुना जैसी प्यारी नदियां हैं। उर्दू हिंदी जैसी इसकी प्यारी सी दो बिटियां हैं। बोलते हैं बोलते हैं सब लोग यहाँ पर, बोलते हैं सब लोग यहाँ पर प्यार की एक ज़बान। ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान। और देखिए हजरत, किस तरह से हिंदुस्तान के मुख्तलिफ रंग हैं, मुख्तलिफ मजाहिब हैं, और उन मजाहिब के अलग रंग हैं। मैं बतौर खास ये पेश करता हूँ, मुलाहिजा फरमाए। नानक भी दामन में है और गौतम का फरमान,
नानक भी दामन में है और गौतम का फरमा, गलियों में बसता है इसकी एक चिश्ती माँ। नानक भी दामन में है और गौतम का फरमा, गलियों में बसता है इसकी एक चिश्ती माँ। गंगा घाट पे गंगा घाट पे जाकर कोई, गंगा घाट पे जाकर कोई करता है स्नान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान। और ये बेन मोहतरम शमीम खान साहब और शफीक आब्दी साहब, डॉक्टर कुमार रसूल साहिबा और हमारे बड़े भाई चांदेव बंदी साहब, आप सबकी दुआएं चाहता हूं मैं इस बंद पे बतौर खास मुलाजा फरमाएं। ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान, लाल किला और ताज महल है हम सब की पहचान, लाल किला और ताज महल है हम सब की पहचान, सबने आजादी में दी है अपनी जान कुर्बान, लाल किला और ताज महल है हम सब की पहचान, सबने आजादी में की है अपनी जान कुर्बान, गाय कोई गाए कोई मंदिर में भजन तो, गाए कोई मंदिर में भजन तो मस्जिद में आजा, ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान। और आखिरी ये बंद आप सबके नजर करता हूँ, उसके बाद इस बंद के जरिए आपकी दुआएं आपकी मोहब्बत समेटना चाहता हूँ बतौर खास मुलायजा फरमाए। ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान, सरहद पर नौशाद सिपाही जाग रहे हैं रातों में, आप सबकी ताई चाहता हूँ इस मिसरे पर, कि सरहद पर नौशाद सिपाही जाग रहे हैं रातों में, सरहद पर नौशाद सिपाही जाग रहे हैं रातों में, देखो बट ना जाए कहीं हम हिंदू मुस्लिम जातों में, सरहद पर नौशाद सिपाही जाग रहे हैं रातों में, देखो बट ना जाए कहीं हम हिंदू मुस्लिम जातों में, गीत खुशी के गीत खुशी के थोप में गाता, गीत खुशी के थोप में गाता भारत का कैसा, ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा प्यारा हिंदुस्तान। बहुत बहुत शुक्रिया, बहुत मोहब्बत, बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया। आळगाव येथील वन समिती व वन हक्क समितीच्या अध्यक्षपदी जब्बार तळवी यांची निवड करण्यात आली आहे। नुकतेच यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आळगाव येथे वन समिती व वन हक्क समितीची नवीन पुनर्रचना करण्यात आली। यामध्ये आळगाव गावातील जब्बार तळवी यांची वन समिती आणि वन हक्क समिती या दोघ समितीवर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। तेव्हा त्यांच्या झालेल्या या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। शहरातील ज्येष्ठ पत्रकार सुरेश जगन्नाथ पाटील यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संघटनेच्या माध्यमातून जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता। तो पुरस्कार रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास ताठे, यावल नगरपालिकेचे नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले। नुकतेच एका छोटेखानी कार्यक्रमात सुरेश पाटील यांचा गौरव करण्यात आला, तेव्हा त्यांची या पुरस्कारासाठी झालेल्या निवडीबद्दल व त्यांचा पुरस्कार देऊन झालेल्या गौरवाबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे। सावदा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी आता किशोर चौहान यांच्याकडे देण्यात आली आहे व नुकतेच त्यांनी सावदा येथील मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्याकडून मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे। सावदा येथील मुख्याधिकारी सौरभ जोशी यांची औरंगाबाद महानगरपालिकेच्या उपायुक्त म्हणून बदली झाली आहे व
फैजपूर येथील मुख्याधिकारी किशोर चौहान यांच्याकडे सावदा नगरपालिकेचा पदभार देण्यात आला. नुकतंच त्यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारला आहे. या प्रसंगी आयुक्त औरंगाबाद मनपाचे सौरव जोशी, शिक्षण विस्तार अधिकारी जळगाव तथा मुख्याधिकारी किशोर चौहान यांच्या पत्नी सौभाग्यवती रागिणी किशोर चौहान यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नगरपालिका प्रशासन सावदा यांच्याकडून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशासकीय अधिकारी सचिन चाळखे, लेखपाल भारती पाटील व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. चुंचाळे तालुका यावल या गावात आज गुरुवारी एक बासुरी विक्रेता आला. तो स्वतः बासुरी वादक देखील होता. त्याचं नाव नूर मोहम्मद होते. तेव्हा या बासुरी वादक कलाकाराने एक वेगळ्याच पद्धतीची बासरी वाजून चुंचाळेकरांना मंत्रमुग्ध केलं. विशेष म्हणजे नूर मोहम्मद हा मूळचा बिहार राज्याचा असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने त्याचे विविध प्रकारचे बासुरी वादकाचे शो हे बंद झाले आणि आपल्या व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता त्याला बासुरी तयार करून विकावी लागते आहे. नुकतेच तो चुंचाळे गावात आला होता. नूर मोहम्मद यांनी बासुरीमध्ये एक वेगळ्या प्रकारचे स्वर छेळत नागरिकांना मंत्रमुग्ध केलं. सदर बासुरी वादक नूर मोहम्मद याच्या या बासुरी कलेचं संपूर्ण व्हिडिओचित्रण यावल न्यूजसाठी आमचे विशेष सहकारी प्रकाश चौधरी यांनी एक व्हिडिओ सादर केला आहे. तो आपण बघूया. जनावर कालची नागपंचमी आहे. नागी केले नागपंचमी आहे कालची. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.